थांबवणार आहे ते. हां दोन काय चार किलोमीटर आज शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या प्राचीन मंदिराकडे दुर्लक्ष. ते देखील शिवराज्याभिषेक सोहळ्याचं 350 वर्ष चालू असताना. 1695 महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती शिवछत्रपतींचं मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी अन्यही मंदिरं बांधलेली आहेत. परंतु या मंदिरासाठी वार्षिक निधी जो दिला जातोय 1970 पासून, तो निधी आहे 2500 ते 3000 रुपये. लोकांनी मागणी केल्यानंतर तो वाढवून काही वर्षांपूर्वी 6000 रुपये झालेला आहे. म्हणजे महिन्याला 500 रुपये, आधी 250 रुपये होता, आता 500 रुपये. 500 रुपयामध्ये मंदिर चालून शकतं का हा प्रश्न या ठिकाणी आहे. हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. महाराजांच्या हातांचे आणि पायांचे ठसे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आज या मंदिराच्या बाबतीत वार्षिक उत्सव असतील, वीज देयकं असतील, डागडुजी असेल, संवर्धन असेल, या सगळ्या गोष्टींसाठी महिन्याला 500 रुपये पुरेसे नाहीत. त्यामुळे हिंदू जनजागृती समिती आणि सर्व संघटनांकडे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे 1.5 वर्षापूर्वी मागणी केली होती. त्यांनी तत्काळ निर्देश दिले होते, तरीही त्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि निधी चालू अधिवेशनामध्ये नागपूरच्या मंजूर करावा अशी आमची सर्वांकडनं मागणी आहे.